आता कुठलंही काही कारण नव्हतं, तरी देखील कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या अंगामध्ये काय संचारलं आहे हे जरा तपासण्याची वेळ आलेली आहे। कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी गेले 2 दिवसापासून जी काही त्यांची वक्तव्य येतात त्याचा मी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो, धिक्कार करतो। काय ते महाराष्ट्र मागायला निघाले आहेत काय? त्यांना महाराष्ट्र असा तसा वाटला का? वास्तविक कारण नसताना त्यांनी सांगलीमधल्या जत तालुक्याच्या काही गावांच्याबद्दलचं वक्तव्य केलं आणि त्याच्यानंतर आज पुन्हा सोलापूर जिल्ह्यातल्या अक्कलकोट तालुक्यातल्या काही गावांच्याबद्दलचं वक्तव्य केलं। सातत्याने आपण बघतोय की ही लोकं वेगवेगळ्या प्रकारच्या ज्याचा कुठंही काही संबंध नसताना अशा प्रकारची वक्तव्य करायची आणि लोकांचं लक्ष विचलित करायचं अशा प्रकारचा प्रयत्न चाललेला आहे। खरं तर राज्याच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी अतिशय कडक भाषेमध्ये त्यांना समज दिली पाहिजे, कारण शेवटी उपमुख्यमंत्री भाजपचे आहेत, कर्नाटकचे मुख्यमंत्री भाजपचे आहेत। याच्या आधीच्या काळामध्ये अशा प्रकारची वक्तव्य होताना दिसत नव्हती आणि आता त्यांना फक्त आता महाराष्ट्राची मुंबईच मागायचं बाकी राहिलं आहे का काय मला कळत नाही, परंतु हे महाराष्ट्रातली जनता कदापि सहन करणार नाही आणि त्यांनी अशा प्रकारची वक्तव्य ही आता करण्याच्या भानगडीमध्ये पडू नये। केंद्र सरकारने ह्याच्यामध्ये हस्तक्षेप करावा आणि ज्या त्या राज्यांची जी काही सीमा ठरवून दिलेली आहे, जे काही मॅटर आहे ते सुप्रीम कोर्टामध्ये चालू आहे, सुप्रीम कोर्टामध्ये त्याबद्दलचा जो निर्णय सर्वोच्च न्यायव्यवस्था देईल, सुप्रीम कोर्ट देईल, त्या संदर्भात त्यांनी त्यांची भूमिका मांडावी। राज्य महाराष्ट्राच्या वतीनं महाराष्ट्र राज्याची भूमिका मांडेल आणि त्याबद्दलचा निर्णय त्या ठिकाणी होईल। परंतु असं हे आज एका सांगली जिल्ह्यातल्या जतच्याबद्दल उल्लेख करायचा, दुसऱ्या दिवशी सोलापूर जिल्ह्यातल्या अक्कलकोटचा उल्लेख करायचा, हे ताबडतोब कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी थांबवलं पाहिजे। मी पुन्हा एकदा त्यांच्या या अशा प्रकारच्या वक्तव्याचा अतिशय निंदनीय वक्तव्य तीव्र शब्दामध्ये निषेध करतो। लोकांचं लक्ष बेरोजगारी आणि महागाईवरून हटवण्याच्या करता हा कार्यक्रम आहे आणि म्हणून अशा प्रकारचे वक्तव्य केले की मीडिया त्याचबद्दल दाखवतं। शेवटी ज्या राज्यातले जनता असती त्यांना राज्याच्या वतीनं बोलावं लागतं, राज्याच्या अस्मितेचा प्रश्न असतो, राज्याच्या एकतेचा प्रश्न असतो, एकसंगतेचा प्रश्न असतो आणि नेहमीच आपल्या महाराष्ट्र राज्याची निर्मिती आता उद्याच 25 नोव्हेंबर आहे, ज्या यशवंतराव चव्हाण साहेबांनी महाराष्ट्राचा मंगलकलश 1 मे 1960 साली आणला आणि त्याच्यातनं महाराष्ट्राची निर्मिती झाली आणि तेव्हापासून आपण सगळेजणं आजपर्यंतच्या अनेक राज्यकर्त्यांनी, अनेक मुख्यमंत्र्यांनी, अनेक राजकीय पक्षांनी या राज्याला एकसंघ ठेवण्याचा प्रयत्न, एकजूट करण्याचा प्रयत्न, महाराष्ट्राचे प्रश्न त्या ठिकाणी सोडवण्याचा प्रश्न, महाराष्ट्राच्या मातृभाषेला महत्त्व देण्याचा प्रयत्न आणि जी काही नावं पूर्वी वेगळ्या प्रकारची होती ती मराठी भाषेमध्ये करण्याचा प्रयत्न, उदाहरणार्थ बॉम्बेचं मुंबई असेल अशा प्रकारे असा सतत प्रयत्न झालेला आहे आणि असा प्रयत्न होत असताना आत्ता कुठलंही काही कारण नव्हतं, तरी देखील कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या अंगामध्ये काय संचारलं आहे हे जरा तपासण्याची वेळ आलेली आहे आणि त्याबद्दल राज्य सरकारने ताबडतोब राज्याची भूमिका स्पष्ट केली पाहिजे असं माझं आग्रही मत आहे।